नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खास स्पेशल यासाठी बनवणार आहे की मला वाटते कलकी मूवी येऊन 15 दिवस झालेले आहेत आणि हा मूवी जवळजवळ सगळ्यांनी बघितलाच असेल। तर मला वाटते की ज्यांनी पण अजून हा मूवी बघितला नसेल तो एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या। मूवी हा थिएटर प्रिंट बघण्यापेक्षा मला वाटते की थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा। त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, जो मूवी बनवलेला एक फील आहे, तो तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा मूवी बघू शकता। कारण की बरेच कनेक्शन एकमेकाशी जे जोडलेले आहेत ते महाभारताशी जोडलेले आहेत आणि ते पाहण्यासाठी मला वाटते तुम्ही नक्की जावा। त्याचं जे VFX आहे, त्या ज्या गोष्टी आहेत, त्या ज्या अतिशय सुंदरपणे त्यांनी मांडलेल्या आहेत आणि मूवीचं जे कलेक्शन आहे ते जवळजवळ 600 करोड रुपये इतकं मूवीचं कलेक्शन बजेट होतं आणि त्याचं जे कलेक्शन आत्तापर्यंतचं 15 दिवसाचं आहे ते 945 अक्रॉस असं काहीतरी सांगितलेलं आहे। पण मला वाटतं की पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये मूवीचं जे कलेक्शन आहे ते 1000 करोड पार करेल, यात काही शंका नाही। दुसरी गोष्ट जर मूवीची बोलायची म्हणली तर मूवीचं जे VFX आहे अतिशय सुंदररित्या VFX केलेलं आहे। कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांनी शंका ठेवलेली नाही की चुकीचं इथं VFX झालंय, काहीतरी थोडंसं एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, अशी कोणतीच गोष्ट त्यांनी ठेवलेलं नाही। मूवीचं बजेट जे आहे 600 करोड, ते मला वाटते की पूर्णपणे त्यांनी अशी ताकद लावलेली आहे की कुठंच तुम्हाला शंका ठेवलेली नाही की VFX मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे किंवा थोडंसं ग्राफिक्समध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, असं कुठंच तुम्हाला दिसणार नाही। त्यामुळे हा मूवी तुम्ही त्या लेवलनं एन्जॉय करू शकता थिएटरमध्ये। मूवीमध्ये जवळजवळ जे सेट तिने उभा केलेले आहेत ते जवळजवळ सगळे सेट तुम्हाला रिअल फील देतात। म्हणजे ते बघताना असं वाटते की बाबा रिअल, म्हणजे पूर्णपणे रिअल। या मूवीचा जर बाहुबलीशी कम्पेअर केला तर बाहुबलीपेक्षा कितीतरी पटीनं हा सिनेमा चांगला आहे तसं बघायला गेलं। कलकी मूवीबद्दल तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल तर जी कास्ट आहे, जे ॲक्ट्रेस लोक आहेत, बच्चन आहे, प्रभास आहे, परत कमल हासन आहे, अजून बरेच कलाकार आहेत, पण या मूवीमधला महत्त्वाचा पार्ट जर तुम्ही बघितलात की या सगळ्यांनी जी ॲक्टिंग केलेली आहे ती जबरदस्त पद्धतीने केलेली आहे। कोणालाही यात नावं ठेवण्यासारखं काम नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे बच्चननं जी ॲक्टिंग केलेली आहे ती सगळ्यात सरस आहे। कारण की एक लेवलपर्यंत प्रभास आणि बच्चन या दोघांच्या मधली जी ॲक्टिंगची एक लेवल आहे ती तुम्हाला या मूवीमध्ये बघायला मिळणार। कारण की कुठेतरी वाटते की प्रभास वरचढ आहे, कुठेतरी वाटते की बच्चन वरचढ आहे, पण हळूहळू हळूहळू बच्चनचा जो एक्सपिरियन्स आहे तो पूर्णपणे स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय। त्यामुळं बच्चनच यामध्ये अश्वत्थामाच्या ज्या भूमिकेमध्ये आहे ती सुंदर आणि जबरदस्त भूमिका त्याने केलेली आहे। प्रभासनी पण ॲक्च्युली त्या मूवीमध्ये त्यांनी रिव्हील केली की सूर्यपुत्र कर्ण याची भूमिका त्यामध्ये त्यांना दाखवलेली आहे आणि ती मूवीच्या एकदम लास्टला इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी रिव्हील केलेलं आहे की ते एक बघण्यासारखा पॉईंट तिथं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूवीची एक गोष्ट मला अशी वाटली की तुमचं बघा प्रेझेंटमध्ये मूवी सध्या सुरू आहे आणि अचानकच तुम्ही महाभारताशी त्या मूवीचं कनेक्शन हळूहळू करायला दाखवताय। ते जे बघण्यासारखं आहे, ती जी गोष्ट एक्सपिरियन्स आहे तो जबरदस्त आहे। कारण की त्या मूवीमध्ये ती जी कला आहे ती त्यामध्ये दाखवलेली आहे। मूवीचे जे डायरेक्टर आहेत, मूवीचे जे रायटर आहेत, जे नाग अश्विन आहेत, त्यांनी सुंदररित्या या मूवीचं रायटिंग आणि डिरेक्शन केलेलं आहे असं मला वाटतंय। कलकी मूवीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे बघणारे पार्ट जे आहेत ते बरेच आहेत, पण मला आवडणारे 1-2-3 पार्ट असे होते की ज्यावेळी मूवीमध्ये अचानकच SS राजमौली या डायरेक्टरची एंट्री होते। SS राजमौली असा व्यक्ती आहे की ज्याने बाहुबली 1, बाहुबली द कन्क्लुजन, मगधीरा आणि RRR सारखी सुपरहिट ब्लॉकबस्टर फिल्म दिलेला हा व्यक्ती ज्यावेळी मूवीमध्ये एंट्री मारतो त्यावेळी एक उत्स्फूर्तता तिथं तयार होते। कारण की इतका मोठा डायरेक्टर त्या मूवीमध्ये एंट्री घेतो आणि ते एक जबरदस्त बघण्यासारखी, ती प्रभासची आणि SS राजमौली या दोघांची जुगलबंदी तिथं बघण्यासारखी आहे आणि अतिशय सुंदर असं त्यांनी त्यात एक क्लायमॅट मूवीमध्ये एक नवीन तयार होतोय त्या ठिकाणी। बाहुबली द कन्क्लुजनचं कलेक्शन जर तुम्ही आत्तापर्यंत जर बघितलं असेल तर ते जे होतं ते काही ठिकाणी गुगलवर 1850 करोड, काही ठिकाणी 1150 करोड अशा पद्धतीने दाखवलेलं आहे। परंतु अजूनही कलकी मूवीला बाहुबली मूवीपर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार। मूवीमधल्या काही गोष्टी जर तुम्ही त्या बघितल्या तर श्रीकृष्णाचा जो रोल आहे तो पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये दाखवलेला आहे। तर मला या ठिकाणी असं वाटतं की श्रीकृष्णांचा जो फेस होता तो पूर्णपणे त्यांनी यामध्येच दाखवायला पाहिजे होता, पण मला वाटते की त्यांचं याच्या पाठीमागं काहीतरी एक वेगळं रिझन असावं किंवा सेकंड पार्टमध्ये त्यांनी या गोष्टीचं काहीतरी श्रीकृष्णाचा जो चेहरा आहे
पूर्णपणे ते रिव्हील करतील हळूहळू. त्याच्या पाठीमागे एक नाग अश्विनी यांचं काहीतरी एक वेगळं डिरेक्शन असेल किंवा त्यांची लेखणीतून काहीतरी एक वेगळा त्यातून एक हे असेल. पण यामध्ये श्रीकृष्णांची भूमिका जी केलेली आहे, त्यांचा जो डब साऊंड आहे किंवा त्यांचं जे कॅरेक्टर ज्यांनी पण केलेलं आहे, ते कॅरेक्टर सुंदर आणि तितक्याच ताकदीनं त्यांनी केलेलं आहे. ते पूर्णपणे पडद्यावर तुम्हाला त्या पद्धतीने दिसतं. कारण की ज्या ज्या वेळी पण श्रीकृष्णांची एंट्री, म्हणजे पिक्चरच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला श्रीकृष्णांची जी एंट्री दिसते, ज्यावेळी श्रीकृष्ण येतात आणि अश्वत्थामाला जो शाप देतात की तू किती जरी झालं तरी बाबा तू आयुष्य, म्हणजे ही जीवन जोपर्यंत आहे किंवा ही धरती माता जोपर्यंत आहे तोपर्यंत तू या पृथ्वी तलावावर फिरतच राहशील, ज्या पद्धतीनं त्यामध्ये जो सीन क्रिएट केलेला आहे तो अतिशय बघण्यासारखा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की मूवीचा जो फर्स्ट हाफ आहे तो बोरिंग आहे. साहजिक आहे, बोरिंग असं वाटणं तितकंच स्वाभाविक आहे. कारण की प्रभासचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे सिरियस आहे आणि अशा सिरियस असलेल्या व्यक्तीला, म्हणजे चेहऱ्याला तुम्ही जर कॉमेडीची जोड लावत असाल तर ती पूर्णपणे व्यर्थ जाणार. त्यामुळे बऱ्याच लोकांना तिथं काही काही पार्ट आहेत ते थोडे कंटाळवाने वाटतात. पण हळूहळू तुम्ही मूवीच्या जर पुढं कंटिन्यू बघत राहिलात तर त्याने हळूहळू पुढे एक स्टोरीचा कव्हर द्यायला चालू केलेला आहे. त्यामुळे थोडासा पार्ट जर तुम्ही सोडलात तर बाकी सेकंड हाफ मध्ये मूवी पूर्णपणे धमाका करते. त्यामुळे त्यात काही प्रश्नच नाही, मूवी बघण्यासारखी आहे. तुम्ही नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.